मुंबईकरांसाठी खुश खबर आहे, कारण कोस्टल रोड ते सिलिंगला जोडणारा पूल जो आहे तो आज सकाळी 7 वाजल्यापासून लोकांच्या सेवेमध्ये आलेला आहे. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालच आपण याचा लोकार्पण सोहळा झालेला होता आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून लोकांच्या सेवेमध्ये हा पूल आलेला आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा पूल चालू असणार आहे. शनिवार आणि रविवारी हा पूल बंद असेल, कारण या पुलाचं आणखी मेंटेनन्सचं काम सुरू आहे, त्यामुळे 2 दिवसांमध्ये मेंटेनन्स केलं जाणार आहे. खरं तर हा पूल जर पाहिला आपण तर वरळीकडनं येणाऱ्या वाहतुकीसाठी थेट सिलिंगला जोडणारा हा पूल आहे, त्यामुळे एअरपोर्ट असेल किंवा आधी पश्चिम उपनगर असेल यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा पूल जो आहे तो मानला जातोय. खरं तर या पुलाचं काम जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून होतं, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की या पुलावरून जाताना आपण फॉरेनला गेल्यासारखं जे आहे ते फील येईल, आणि त्याप्रमाणे हा पूल जर पाहिला आपण तर ही उजवी मार्गिका आहे. याचं वजन जर ह्या लोखंडी पुलाचं पाहिलं तर 2000 मेट्रिक टन आहे. याची लांबी जर पाहिली तर 136 मीटर आहे, रुंदी 18 मीटर आहे आणि उंची 29.5 मीटर असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे वरळीकडून एअरपोर्टला जाणारी पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठी जे आहे ते प्रवाशांना नागरिकांना जो आहे तो दिलासा मिळणार आहे. आणि पुढच्या डिसेंबरमध्ये आपण पाहतोय की डावी मार्गिका सुरू होईल, म्हणजे वरळीकडे जाण्यासाठी सुद्धा मार्ग जो आहे तो डिसेंबरपासून सुरू होणार आहे, त्यामुळे मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. कॅमेरामन अनुप सराज सुने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.